पुण्याची एक महत्वाची बातमी पाहणार आहोत. पॉर्श मोटारीच्या तपासणीतनं अपघाताचे धागे दोरे हाती लागणार आहेत. मोटारीतल्या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातनं हा अपघात नेमका कसा झाला हे देखील स्पष्ट होणार आहे. आरटीओ अधिकाऱ्यांसह पॉर्श कंपनीच्या पथकानं मोटारीची सोमवारी तपासणी पूर्ण केलेली आहे. या कारच्या इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढच्या आणि मागच्या बाजूच्या कॅमेऱ्यातलं चित्रीकरण देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मिकी, कारमधल्या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात अपघाताचं कारण उलगडणार असल्याचं आता दिसतंय, काय नेमकी माहिती? सर, आपण बघितलं तर काल पोर्चे कंपनीचे जे काही कर्मचारी मुंबईतून पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते त्याच ठिकाणी ही पोर्चे कार ठेवण्यात आलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर या संपूर्ण कारची तपासणी केलेली आहे. या कारमध्ये पुढं आणि मागच्या बाजूला दोन्ही कॅमेरा आहेत. ही संपूर्ण घटना या कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. त्याचबरोबर या गाडीनी किती वेळा जो ड्रायव्हर होता त्यांनी किती वेळा ब्रेक मारलेला आहे किंबहुना काय स्पीडनी ही गाडी जात होती त्यावेळी त्याचं देखील माहिती या जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले होते गाडीची तपासणी करण्यासाठी त्यांनी तो संपूर्ण डेटा नेलेला आहे आणि अनालिसिस करून लवकरात लवकर हा संपूर्ण डेटा आरटीओ विभागाला दिला जाणार आहे. अर्थात यातून स्पष्ट होईल हा अपघात नेमका कसा घडलेला आहे, ती किती वेगाने रात्री गाडी चालत होता आणि त्याचबरोबर गाडीचं ब्रेक असं देखील सांगण्यात आलेलं होतं की ब्रेक निकामी होतं किंबहुना लागत नव्हतं, काही प्रॉब्लेम होती या गाडीमध्ये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिमोट मधून अर्थात मिळणार आहे. आता लवकरच हा रिपोर्ट आरटीओ विभागाला दिला जाणार आहे आणि पॅरलली हा पोलिसांना देखील दिला जाईल. त्यांच्या देखील तपासात हा एक रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे निकी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.